नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला गणपती बाप्पासाठी ओला नारळ आणि रव्याचे मोदक बनवायचे आहेत। ते कसे बनवायचे आपण पाहू। आता अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, हा बारीक रवा आहे। याला आपल्याला आता चांगलं भाजून घ्यायचं। रवा छान गरम झाला की त्यामध्ये आपल्याला आता 2 चमचे तूप टाकायचं आणि तूप टाकून हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे, थोडासा लालसर होईपर्यंत। रवा छान भाजला की मोदक खूप छान लागतात। कमी गॅसवर याला चांगला आपण आता भाजून घेऊया। रवा आपला भाजत आलेला आहे, आता छान त्याचा कलर बदललेला आहे। याला आपण आता काढून घेऊ। आणि यासाठी मी एक वाटी बारीक केलेला नारळ आहे, त्याचा पाठीमागचा भाग काढून घेतला नारळाचा, आणि याला मी मिक्सरमधून एकदम बारीक काढून घेतलेला आहे। नारळाला आपण एकदम बारीक काढून घ्यायचा आणि रवाही बारीक घ्यायचा, त्यामुळे आपले मोदक हे खूप मऊ होतात पेड्यासारखे। खूप छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आता 1 वाटी साखर टाकायची आहे। साखर कमी किंवा थोडीशी जास्त आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो। इथे मी 1.5 वाटी साखर टाकलेली आहे। साखर विरघळली की त्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा। साखर 1 वाटी टाकली तरीही चालेल, आपल्या आवडीनुसार टाकायची। इथे विलायची पावडर टाकलेली आहे 1/2 चमचा। याला चांगला आता मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅसवर याला 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवायचं। 2-3 मिनटानंतर याला आपल्याला परत चेक करायचं, परत 2-3 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे। आणि नंतर थंड होण्यासाठी एका ताटामध्ये टाकायचं, त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे। आणि थोडं थंड झालं की याला चांगलं मळून घ्यायचं आहे तुपाचा हात लावून। बघू शकता आपलं हे पीठ किती छान मऊ झालेलं आहे, त्यामध्ये आपण खवाई वापरलेला नाही। आता मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून या पद्धतीने आपल्याला आता मोदक बनवून घ्यायचे आहे। किती छान मोदक तयार झालेले आहे, एकदम पेड्यासारखे। या पद्धतीने आपल्याला नारळाचे आणि रव्याचे मोदक पूर्ण हे बनवून घ्यायचे आहेत। त्याला छान प्रेस करायचं, म्हणजे मोदकाला कळ्या चांगल्या पडतात। यामध्ये आपण केशर टाकला तरी चालेल, छान लागतात केशर टाकल्यानंतरही। असे आपले आता रवा आणि ओल्या नारळाचे मोदक तयार झालेले आहे। कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।